हो मैडम, करो सब मैडम जल्दी। सर शुरू करो आपका। ठीक हो चालू करो। है अनिल थैंक यू मैडम। शुरुआत करते। हाँ आज आपला इयत्ता 5वी चा तासिकेचा 28वा तास आहे। तर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत पा श्री किशोर कासर सर, वी म फ विद्यालय भुदरगड, जिल्हा कोल्हापूर। तर सर आज आपल्याला इंग्रजी या विषयातील लेटर्स ऑफ अल्फाबेट्स मधील असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड अँड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग गिवन अल्फाबेट्स या दोन उपघटकांबाबत सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सरांना विनंती करेल की सर प्लीज आपलं मार्गदर्शन सुरू करावं। सर प्लीज। थँक यू मॅडम। एक वेळ माझी स्क्रीन दिसते का पहा आपल्याला सर्वांना? स्क्रीन दिसते का सर? नाही आणखी ठीक आहे। ओके सर, विजिबल आहे। शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा 2024 या अनुषंगानं दिनांक 3/12/2023 पासून ते दिनांक 16/2/2024 पर्यंत आपली ही ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग चालू आहेत। गेले जवळजवळ आता मॅडमांनी सांगितल्या पद्धतीनं 28 दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन सुरू झालेलं आहे आपलं, आणि मला वाटतं निश्चितच आपल्यामध्ये या सगळ्या मार्गदर्शनाचा चांगला फायदा होतोय आपल्या सर्व विद्यार्थ्यांना। तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी सरांनी आता जशी मॅडमांनी माझी ओळख सांगितली, ओळखीपेक्षा आता थोडक्यात घटकाकडे जाऊयात। आजचा माझा जो घटक आहे तो आहे लेटर ऑफ अल्फाबेट, आणि याच्या अनुषंगानं या लेटर ऑफ अल्फाबेट मध्ये एक दोन उपघटक येतात। तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो। त्याच पद्धतीनं ज्यांनी ही संधी आमच्यासाठी उपलब्ध केली असे या जिल्हा परिषदचे माननीय पालकर साहेब असतील, सर्व गट शिक्षण अधिकारी असतील, सर्व अधिकारी, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी एक कॅप्सूल आपल्या सर्वांच्यासाठी मी सांगू इच्छितो। एक म्हणजे मनामधल्या रिफ्रेशमेंट होऊन जाईल, त्या गोष्टी पाहूयात। आपल्या सगळ्यांना लाकूड तोड्याची एक गोष्ट माहिती असेलच, आपण लहानपणापासून ऐकलेली आहे। तर आता मी जी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तर ही जी गोष्ट आहे ही आपल्या भारतीय लाकूड तोड्याची नाही, हा लाकूड तोड्या हा अमेरिकेतला आहे, आणि हा जो लाकूड तोड्या आहे ते दोघे जण भाऊ आहेत। त्याच्यामध्ये त्या दोन भावांचे जे नाव आहेत ते एक त्यातला एक भाऊ आहे जॉन नावाचा, दुसरा भाऊ आहे तो आहे बिल नावाचा। तर या दोघांची आपण एक थोडक्यातली गोष्ट पाहूयात। काय होतं, हे दोघे जण जे भाऊ आहेत जॉन आणि बिल, हे दोघे जण एका लाकूड कामगार म्हणजे एका कंपनीमध्ये काम करत असतात, आणि त्या ठिकाणी कंपनीचे जे मालक असतात त्यांचा फक्त उद्देश एकच असतो की जास्तीत जास्त लाकडं तोडणे। त्या अनुषंगाने ते काय करतात, विचारत असतात की आज तू किती लाकडं तोडला। मग रोज रोज पाहतात जॉन आणि बिल, तर बिल हा काय करत असतो, जास्तीत जास्त लाकडं तोडत राहत असतो। जॉनला त्याचा काय वाटतं, खूप हेवा वाटत असतो, कसा काय बाबा माझा भाऊ हा जास्त लाकडं तोडतो किंवा काय। पुन्हा एक दिवस त्याचे मालक येतात, त्यांना विचारतो आज तू लाकडं तोडली पाहिजे, जास्तीत जास्त लाकडं तोडली पाहिजे, आणि मग त्यांच्यात मध्ये लाकडं तोडायची काम चालू होते। हे लाकडं तोडण्याचं काम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडा वेळ जातो, जॉन एक झाड तोडतो, तेवढ्याच वेळामध्ये बिल देखील एक झाड तोडायचा प्रयत्न करतो। त्याच्यानंतर एक 5 मिनिटं बिल विश्रांती घेतो, आणि ही विश्रांती घेत असताना त्या ठिकाणी तो काय करत असतो, त्याची जी कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीला धार लावायचं काम करत असतो। असं एक धार लावल्यानंतर पुन्हा काय करतो, 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर जातो, पुन्हा तो काय करतो, ते झाड तोडण्याचं काम करत असतो। आणि अशा पद्धतीनं हे काम करत असताना
तो जास्तीत जास्त झाडं त्या ठिकाणी तोडतो. सरते शेवटी मग त्याला त्याचा भाऊ विचारतो, तू आज देखील जास्तीत जास्त झाडं तोडलीस, हे तुला कसं काय शक्य झालं? त्यावेळी बिल त्याला सांगतो, विद्यार्थी मित्रांनो, की माझ्या भावा, मी जी ही झाडं तोडतोय, तर तू झाडं तोडत असताना जर निरीक्षण केलं नाहीस का, मी झाडं तोडत असताना 5 मिनिटाची विश्रांती घेत असतो, आणि या 5 मिनिटाची विश्रांती घेत असताना माझी जी कुऱ्हाड आहे, या कुऱ्हाडीला मी धार लावण्याचं काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही छोटीशी गोष्ट किंवा हा प्रसंग हा संपतोय, आणि या प्रसंगातून आपण नेमकेपणानं काय घ्यायचं आहे याच्याकडे आपण जाऊयात. तुम्ही आम्ही सगळेजण शिष्यवृत्तीच्या या यज्ञामध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त करावं म्हणून मेहनत घेत आहे सर्व विद्यार्थी, आणि ही मेहनत घेत असताना आपण काय करायला पाहिजे, तर आपले जे झालेले घटक आहेत त्या घटकांच्या वरती आपण सातत्यानं उजाळा घेणं हे या अपेक्षित होतं गोष्टीमधून. मला खात्री आहे की निश्चितच तुम्ही हे सगळे करत असाल, की झालेल्या गोष्टीवरती पुन्हा पुन्हा आपण जे स्नेहावलोकन करायला हवं या गोष्टी होणं अपेक्षित आहेत. तर पुन्हा एकदा आपण आपल्या या घटकाकडे जाऊयात. घटकाकडे जात असताना एक वेळ खात्री करावीशी वाटते मला की माझी स्क्रीन व्यवस्थित दिसते का आपल्याला. सर हॅलो, दिसते. हाँ दिसते सर. ओके ओके, थँक्यू मॅडम. तर पहा, आजचं जे माझं सत्र आहे त्यामध्ये आहे लेटर्स ऑफ अल्फाबेट्स, आणि याच्यामधले जे उपघटक आहेत ते दोन उपघटक आहेत. एक आहे असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर विथ इट्स साउंड्स, आणि दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड युझिंग गिवन अल्फाबेट्स. आणि याच्यासाठी जे भारांश दिलेला आहे हा 4% भारांश आहे. जे एकूण जर 25 प्रश्न असतील तर त्यातला निश्चितपणानं एक प्रश्न हा आपल्याला या घटकावरती हा येत राहत असतो. एक प्रश्न येत असतो तर मग याच्यासाठी एवढी का तयारी करायला हवी? तर हे करत असताना खर तर जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा जो टॉपर विद्यार्थी आपण म्हणूया, हा टॉपर विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेत असताना एक एक प्रश्नाचे गुण आपल्याला वेचत जावे लागतात, आणि त्या दृष्टीनं कुठलाही प्रश्न आपण म्हणजे हा एकच प्रश्न येणार याला इतका कशाला वेळ द्यायला हवा, अशा पद्धतीचा निगेटिव्ह विचार न करता आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने हे मार्क मिळवता येतील याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे, आणि त्या दृष्टीनं अभ्यासाचा जो भाग आहे हा सोपा कसा करून घेता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण पाहिलंच आता की परीक्षेला आपल्याला साधारणतः एक प्रश्न येतो, कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे समजून घेऊयात. बघा, आपण जी पाहतो ती अल्फाबेट्स आहेत, आणि या अल्फाबेट्समध्ये एकूण इंग्रजीमध्ये 26 अक्षरं किंवा 26 अक्षरं आहेत. त्यांची जी विभागणी आहे ही दोन पद्धतीची होत असते, एक म्हणजे वॉवेल्स आणि दुसरे म्हणजे कॉन्झोनंट्स. वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कॉन्झोनंट्स म्हणजे व्यंजन. ज्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये साधारणतः 12 स्वर आपण मानतो, तसे इंग्रजी एकूण AEIOU असे 5 स्वर पडत असतात. तर उरलेले हे 5 स्वर जर सोडले आपण बाजूला ठेवले तर शिल्लक राहिलेली जी अक्षर आहेत ही 21 व्यंजन आहेत, आणि ह्या 5 स्वरांचा वापर करून या ठिकाणी प्रत्येक अर्थपूर्ण शब्द बनवला जात असतो. म्हणजे बघा, प्रत्येक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द बनत असताना त्याच्यामध्ये या वरील 5 स्वरांच्या पैकी कोणताही एक किंवा एकापेक्षा जास्त स्वर येत असतात, आणि म्हणूनच म्हणजे एखादा शब्द बनत असताना उदाहरणार्थ आपण BAT बॅट असं जर म्हटलं तर बॅट मध्ये पहा, एक शब्द एक त्या ठिकाणी स्वर आलेला आहे, BAT, त्याच्यामध्ये एक स्वर आलेला आहे. आणि त्याचनंतर जर आपण दुसरा घेतला, शाइन घेऊयात, SHINE, शाइन. आता हा जर शाइन शब्द घेतला तर याच्यामध्ये आपल्याला आय आणि ई अशा पद्धतीचे 2 स्वर आलेले दिसून येतात. म्हणजे कुठलाही जर आपल्याला इंग्रजी अर्थपूर्ण जर शब्द बनवायचा असेल तर त्यामध्ये कमीत कमी एक स्वर हा येत असतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्वर हे येत असतात.
आणि म्हणूनच इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना आपल्याला तिच्या उच्चारांचा म्हणजेच फोनिक्सचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरत असतं. आणि हे फोनिक्सचा अभ्यास केला तर आपल्याला या घटकावरचे जास्तीत जास्त आपल्याला जे गुण आहेत ते मिळू शकतील किंवा हा घटक नेमकेपणानं समजून जाईल. ज्यावेळी आपल्याला तो प्रश्न समजेल त्यावेळी निश्चितच आपली त्यावरची तयारी वाढलेली असेल. त्यानंतर पहा, ज्या पद्धतीने इंग्रजीमधले फोनिक्स महत्वाचे आहेत तसेच त्याची जी लेखनशैली आहे म्हणजे स्ट्रोक्स जे आहेत, आता हे जे लेटर्स आहेत 26 याच्यामध्ये एकूण दोन भाग पडतात, त्यामध्ये कॅपिटल लेटर्स आपण म्हणतो किंवा स्मॉल लेटर्स म्हणतो. मग हे कॅपिटल लेटर्स कसे लिहिले जातात किंवा स्मॉल लेटर्स हे कसे लिहिले जातात हे देखील पाहणं गरजेचं ठरतं. आणि त्या दृष्टीनं त्याचे जे स्ट्रोक्स आहेत हे अभ्यासणं हे देखील खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न येतात. मग हे नेमके कसे येतात ते पाहूयात. सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसते पहा आता कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स. मग त्या दृष्टीने सुरुवातीला फक्त कॅपिटल लेटर्स जर आपण पाहिलं तर या कॅपिटल लेटर्स कशी नेमकी लिहिली जातात त्याचं या ठिकाणी बाणाच्या बाणचिन्हांच्या द्वारे या ठिकाणी प्रत्येक अक्षर कशा पद्धतीने लिहायचा आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. हे जे बारकावे आहेत ना हे बारकावे टिपणं हे खूप गरजेचं आहे. परीक्षेमध्ये नेमकेपणानं या बारकाव्याचे जे प्रश्न असतात हे येत राहत असतात. तेव्हा तुम्ही एक वेळ हे बारकावे लक्षात घ्या. हे ऑनलाईन लेक्चर झाल्यानंतर मी ही जी संपूर्ण PDF आहे हे आपल्या ग्रुपवर पाठवीन. त्याचबरोबर या परीक्षेच्या दृष्टीनं सरावासाठी म्हणून जास्तीचे जे घटक असतील ते देखील मी तुमच्याशी या निमित्तानं शेअर करीन. तर पहा, एकूण बारकावे जर आपण लक्षात घेतलेत, विद्यार्थ्यांच्याकडे जर वही पेन असेल तर थोडस लिहून घेतलात तरी चालेल ह्या गोष्टी. एक दोन मिनिटं आपण ह्या याच्यावरती पाहूयात. पटपट पटपट जर घेतलात इंग्रजी अक्षर लिहित असताना त्याची जी वळणं आहेत ती कोणत्या क्रमानं असायला हवीत याच्यासाठी या बाणाच्या खुणा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. कसं होतंय, घटक सोपा आहे. आम्ही लहानपणापासून इंग्रजी शिकत आलोय असं आपल्याला एक वाटत राहतं आणि नेमकेपणानं काय होतं कधी कधी सोपे सोपे जे प्रश्न असतात त्या ठिकाणी आपण चुकू शकतो. त्यामुळं हे बारकावे जे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं ठरतं. कॅपिटल लेटर्स झाले, त्यानंतर स्मॉल लेटर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ती देखील पाहूयात. विशेषतः आता नेमका संदर्भ कशाचा पकडायचा अक्षरांच्या वळणाच्या बाबतीत, तर संदर्भ पकडत असताना आपण आपले जी पाठ्यपुस्तकं आहेत 1 ते 34 पाठ्यपुस्तकं याच्यामध्ये आपली टोटल इंग्रजी अक्षर आणि त्यांची जी वळणं आहेत ही दिलेली आहेत. तेव्हा ज्यावेळी आपण एखाद्या परीक्षेतल्या प्रश्नाला चॅलेंज करू तेव्हा ते चॅलेंज करत असताना आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात नेमकेपणाने कशा पद्धतीची वळणं दिलेली आहेत हे लक्षात घेणं गरजेचं ठरतं. तेव्हा आपली जी पाठ्यपुस्तकं आहेत इयत्ता 1 ते 4 पर्यंतची ही टोटल पाठ्यपुस्तकातील असणारी जी अक्षरांची वळणं आहेत तर ती लक्षात घेणं गरजेचं आहे. मी बारकाव्याने दिलेली आहे ते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. या गोष्टी पाहिल्यानंतर पुढे आपण पाहूयात की अक्षरांचे जे असणारे आवाज म्हणजे फोनिक्स, मग ह्या अक्षरांचे जे आवाज आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. जसं ए चा आवाज हा ए पण होतो, अ पण होतो, ॲ पण होतो. बी चा आवाज हा ब होतो, सी चा क, डी चा आवाज हा ड,
ई चा आवाज हा ए, एफ चा आवाज फ, जी चा आवाज हा ग, एच ह, आय हा ई, जे चा आवाज ज, के क, एल ल, एम म, एन चा आवाज न, ओ चा आवाज अ, पी चा आवाज प, क्यू चा आवाज प, आर र, एस चा आवाज स, टी चा आवाज ट, यू चा आवाज हा यू होऊ शकतो, अ होऊ शकतो, त्यानंतर व्ही चा आवाज व, डब्ल्यू चा आवाज व, एक्स चा आवाज हा एक्स, वाय चा आवाज य, तर झेड चा आवाज ज, या पद्धतीने होत असतो. याच्यामधली जी वॉवेल्स आहेत, जी की स्वर ए ई आय ओ यू, यांचे देखील आवाज आपण पाहूयात. ए हा आपण ए फॉर ॲपल पण म्हणू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये ॲ असा त्याचा उच्चार होतोय. ईचा जो नेमकेपणानं उच्चार होतो किंवा आवाज होतो हा ए होतो. आयचा ई, ओ चा अ आणि यू चा ओ. हे जे स्वर आहेत या स्वरांचे कसे कसे उच्चार होतात ते पाहतोय आपण. पहा, पहिला आपला स्वर आहे ए, याचे उच्चार होतात अ, आ, ए, ए आणि अ. बघा, अ चे उच्चार हे एकूण पाच पद्धतीचे होत आहेत. जसे अ मध्ये काय होऊ शकतात, अबव, अबव म्हणजे वर, अबाउट. त्यानंतर ए चाच उच्चार आर्म, म्हणजे अ नंतर आ, आ सारखा झाला आर्म, आर्ट. ए याचाच उच्चार एअर, एनिवेअर, म्हणजे या ठिकाणी एडका ए सारखा ए चा उच्चार आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर अँट, ॲनिमल, अशा सारख्या शब्दांच्या मध्ये आपल्याला ॲ असा अ चा उच्चार आलेला आहे. तर ए डबल एल ऑल आणि ए एल एस ओ ऑल्सो यामध्ये आपल्याला ए चा उच्चार हा अ अशा सारखा दिसून येतोय. म्हणजे ए चे जे उच्चार आहेत हे साधारणतः पाच पद्धतीचे उच्चार आपल्याला दिसून येत आहेत. यानंतर पाहूयात ई, ई चे उच्चार आपल्याला पहा इयर, इनक, म्हणजे ई चा उच्चार हा ई सारखाच होताना आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर पुढे इगल मध्ये दीर्घ ई दिसून येते, ईस्ट याच्यात देखील दीर्घ ई दिसून येते, अर्ली यामध्ये अ दिसून येतोय. सुरुवात जरी ई न झालेली आहे तरी उच्चार त्याचा अ सारखा झालेला आहे. त्यानंतर अर्थ याच्यामध्ये ई न सुरुवात आहे आणि उच्चार आहे अ सारखा. त्यानंतर एनिमी, एन्जॉय हे नमुन्यादाखल काही शब्द आहेत. म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी जर ई चे उच्चार आपण जर पाहिले तर ई चे आपल्याला ह्रस्व ई, दीर्घ ई, अ आणि ए असे साधारणतः चार पद्धतीचे उच्चार आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत. यानंतर आय मध्ये आयचा जो उच्चार आहे हा साधारणतः ई, आई, आय आणि ओ या पद्धतीने होत राहतो. म्हणजे कसे, तर आय एन के इंक मध्ये ई असा उच्चार आला, इन्सेक्ट मध्ये ई असा त्याचा उच्चार झाला, आयचा उच्चार ई झाला. तर आईस्क्रीम मध्ये या ठिकाणी आय असा उच्चार दिसून येतो. आईस म्हणजेच बर्फ याच्यामध्ये देखील आयचा उच्चार आपल्याला आई अशा पद्धतीनं दिसून येतोय. यानंतर आयर्न या ठिकाणी आय असा उच्चार दिसून येतो. इसलँड किंवा आयलँड यामध्ये आयलँड असा त्याचा उच्चार दिसून येतो. बर्ड, बर्ड जर शब्द घेतला
तर याच्यामध्ये आय मध्यंतरी आलेला आहे आणि त्याचा आवाज बदललेला आहे, बर्ड असा झालेला आहे. फर्स्ट फर्स्ट मध्ये देखील आय मध्यंतरी आलेला आहे, त्याचा आवाज बदललेला दिसतोय आपल्याला, अ असा झालेला दिसतो. नेमकेपणानं अक्षरांच्या उच्चार करत असताना त्याच्या पाठीमागची आणि पुढची जी अक्षर आहेत त्यानुसार हे त्यांचे आवाज बदलत असतात हे आपल्या लक्षात येतं. आतापर्यंत आपण ए पाहिला, ई पाहिला. ओ चे जे उच्चार आहेत, ओ चे उच्चार हे साधारणतः तीन पद्धतीने होताना दिसून येत आहेत आपल्याला. ओ हा ओल्ड सारखा, म्हणजे ओल्ड मध्ये ओ साचा उच्चार येतो. त्यानंतर ऑन मध्ये अ असा उच्चार दिसून येतोय. तर अनियन याच्यामध्ये अ असा उच्चार दिसून येतोय. म्हणजे ओ चे जे उच्चार आहेत हे आपल्याला ओल्ड, ओ आ अ अशा पद्धतीने दिसून येत आहेत. यानंतर यू मध्ये यू चे उच्चार आपल्याला अ अप उ पुट आणि यू युनिफॉर्म, म्हणजे यू चे उच्चार आपल्याला तीन पद्धतीनं दिसून येत आहेत. हे सर्व ए ई आय ओ यू चे दिसून येत आहेत. आणि याच पद्धतीने अजून देखील काही कॉन्झोनंट्स आहेत, व्यंजन आहेत, त्यांची देखील उच्चार या पीडीएफ मध्ये आलेले आहेत. पहा बी या कॉन्झोनंटचा उच्चार एक तर आपण म्हणजे त्या शब्दानुसार बलून किंवा बेकरी, हे बारकावे जे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही संपूर्ण जी पीडीएफ आहे मी पाठवेन नंतर, तुमच्या सोयीची होऊन जाईल. यानंतर अजून देखील एक या ठिकाणी स्क्रीन दिसते आपल्याला की त्याच्यामध्ये दिसून येते. पहा ए चा उच्चार हा ए आ अ किंवा ए हे बारकेपणाने होत आहेत. ई चा उच्चार हा ए अ ई असे दिसून येत आहेत. आय चा उच्चार हा ई अ किंवा आय, उदाहरणार्थ इंक, बर्ड आणि आयडिया मध्ये ते नेमकेपणाने शब्दामध्ये कुठे येतात अक्षर त्यानुसार त्याचे उच्चार बदलत जातात हे आपल्या लक्षात आलं असेल. यानंतर वाय चे देखील काही विविध आवाज इथे दाखवलेले आहेत आपल्याला. वाय मध्ये य असा उच्चार होतो, यस मध्ये, बॉडी मध्ये ई असा, वाय हा आता इथं शेवटी गेलेला आहे त्यामुळे याचा उच्चार झाला ई असा. तर काय मध्ये या ठिकाणी देखील वाय शेवटीच आहे पण याचा उच्चार बदललेला आहे, क्राय असा झालेला आहे. यानंतर एस चे देखील एक दोन इथे एक आवाज दाखवले, एस चा उच्चार हा स सारखा दाखवलेला आहे. तर दुसऱ्या याच्यात एस चा आवाज हा आपल्याला नोज मध्ये ज सारखा होऊन जातो. तर हे जे बारकावे असणार आहेत अक्षरांचे उच्चाराचे हे जर आपल्या लक्षात आले तर याच्यावर आधारित असणारे जे स्वाध्यायाचा भाग आहे तो आपल्या व्यवस्थित लक्षात येईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण या घटकावरती मिळून जातील. या संपूर्ण माहितीतून आपल्या लक्षात आला असेल की आपल्याला इंग्रजीचे जे उच्चार आहेत ते उच्चार माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी सातत्यानं सराव हा एकच भाग याला महत्वाचा ठरतो. नेहमी नेहमी आपण वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचन करणं, इंग्रजीची पुस्तकं ती पहिलीपासूनची असोत, आता शेवटचा एक महिन्याचा टप्पा आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे, तर या टप्प्यामध्ये आपला दैनंदिन जो रुटीनचा भाग आहे जे आपण जे पेपर सोडवत असतो हे पेपर सोडवल्यानंतर ज्यावेळी आपल्याला मोकळा पुरेसा वेळ मिळत असतो तर त्या वेळेमध्ये आपण ही पुस्तकं वाचणं किंवा ह्या शब्दांचा सराव घेणं हे करणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आपण जी परीक्षा आपण देत असतोय यामध्ये बऱ्याचशा मुलांचे आता बरेचसे पेपर झालेले असणार आहेत. पेपर झाल्यानंतर तुम्ही तुमचे एक नियोजन असावं आपलं की माझ्या पहिल्या पेपरमध्ये काय चुका झाल्या त्या चुकांचे आपण वही म्हणजे एक वहीमध्ये त्या आपण सर्व चुका लिहून घ्याव्यात
आणि त्यानंतर त्या जर आपण लिहून घेतल्या तर पुढचा पेपर सोडवत असताना आपल्या लक्षात येतं की अरे हा, मागचा पेपर सोडवत असताना माझ्या हा प्रश्न हा चुकला होता, त्यामुळे पुढच्या पेपरमध्ये आपण ती चूक पुन्हा करणार नाही. लक्षात घ्या, पेपर सोडवत असताना आपल्या चुका या होत असतातच, चुका होणं हे अपेक्षित असतंच विद्यार्थ्यांच्या कडून, पण एकच चूक ही पुन्हा पुन्हा होणं हे बाकी अपेक्षित नसतं. त्यामुळं आपली जी चूक झालेली आहे ती पुन्हा पुन्हा होऊ नये, म्हणजे एखादा प्रश्न चुकला असेल तर तोच प्रश्न पुन्हा पुन्हा चुकू नये, याच्यासाठी बारकाव्याने काम करणं किंवा ते लक्ष देणं हे गरजेचं ठरतं. यानंतर आपण पाहूयात या घटकावर आधारित जे 2017 पासून 2023 पर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न आले होते ते पाहूयात. सोपे सोपे प्रश्न असतात. हा 2017 प्रश्न आहे, फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. यामध्ये आपल्याला शिडी दिसते, तर या शिडीच्या चित्रामध्ये लपलेला अक्षर आपल्याला ओळखायचं आहे. खूप सोपं होतं आणि पर्याय होते याचे एच, के, टी आणि क्यू. बारकाव्याने जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला एच हे अक्षर लपलेलं दिसून येतं आणि त्यामुळे याचं जे उत्तर आहे, योग्य उत्तर हे एच असणार आहे. पुढचा हा जो प्रश्न आलेला आहे, अरेंज द नंबर्स प्रॉपरली टू मेक द मिनिंगफुल वर्ड. प्रश्नांच्या ज्या काही सूचना असतात, कुठल्याही प्रश्नाच्या वरती असणाऱ्या सूचना, त्यामध्ये येणारे जे शब्द असतात, बऱ्याचदा काय होतं विद्यार्थ्यांचं की प्रश्नांची सूचना कळत नाही, उत्तर येत असतात पण त्या प्रश्नामधली जी सूचना असते त्या सूचनेतल्या शब्दांचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा मला शिक्षक मित्रांना थोडंसं सांगावंसं वाटतं, ज्यावेळी आपण पेपरचा सराव घेतो तेव्हा प्रश्नांची नेमकी रचना कशी केली जाते, त्यातले जे शब्द असतात हे शब्दार्थ आपण आपल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत जर पुरवलात, त्याचे अर्थ जर आपण पुरवलात, तर विद्यार्थ्याला आपल्या प्रश्नाचा अर्थ लक्षात घेणं हे सोपं जाईल. आणि प्रश्नाचा अर्थ जर एकदा लक्षात आला तर निश्चितपणे तो विद्यार्थी उत्तराकडे लवकरात लवकर जाऊ शकतो. तर पहा, दुसरा प्रश्न आता दिलेला आहे. हा प्रश्न 2018 साली आलेला होता, अरेंज द नंबर्स प्रॉपरली टू मेक द मिनिंगफुल वर्ड. अशा पद्धतीचे विस्कळीत अक्षरं दिली जातात आणि ही विस्कळीत अक्षरांना त्या ठिकाणी खाली क्रमांक दिलेले आहेत आणि याच्यावरून मग आपल्याला काय करावं लागेल की ही विस्कळीत अक्षरं योग्य क्रमानं जुळवून आपल्याला त्या योग्य क्रमाचा जो पर्याय क्रमांक असणार आहे तो शोधून त्याचा गोल रंगवणं अपेक्षित आहे. हे करत असताना अशा पद्धतीचे अक्षर पाहिली की आपलं काय होतं, गोंधळ उडून जातो. तेव्हा पर्याय पद्धतीकडून जाऊयात, पर्याय पद्धतीचा वापर करू. ज्याची तयारी चांगली झालेली आहे असा विद्यार्थी हे प्रश्न पटकन सोडवेल, त्याला शब्दांचा वापर कळलेला आहे. याच्यासाठी ज्याला लवकर जमणार नाही त्यानं बाकी काय करावं की पर्याय पद्धतीनं जाणं अपेक्षित आहे. या ठिकाणी पर्याय पद्धतीत जर आपण गेलो, पहिला पर्याय आपल्याला दिसून येतो 4, 1, 8, 9, 3, 7, 6 आणि 2. आणि या क्रमानं जर आपण अक्षर घेतली तर 4 नंबरला येतं एफ, 1 नंबरला येतं ए, 8 नंबरला येतं यू, 9ला ओ, 3 नंबरला येतं ई, 7 नंबरला येतं अक्षर आय, 6 नंबरला येतं व्ही आणि 2 नंबरला येतं आर. म्हणजे अशा पद्धतीचा कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो का हे पाहायचं होतं. तर यामध्ये हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आहे, पहिला पर्याय या ठिकाणी कॅन्सल होईल. दुसरा पर्याय आहे
चार एक सहा नौ आठ दोन सात पाच आणि तीन। पुन्हा एकदा आपण जुळवूया, चार म्हणजे एफ, एकला ए येते, सहाला व्ही येतो, हा देखील सहाला व्ही येतो, त्यानंतर नऊला ओ येतोय, आठला यू येतोय, दोन नंबरला आर, सातला आय, पाच नंबरला टी आणि तीनला ई। जे फेवराइट अशा पद्धतीचा हा शब्द तयार होतो, फेवराइट म्हणजे प्रसिद्ध अशा अर्थानं। तर असे जर तुम्ही या पद्धतीने गेलात तर लवकरात लवकर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल। काही काही मुले निरीक्षणाने देखील करतील की फेवराइट म्हणजे हा शब्द जो आहे हा फेवराइट शब्द आहे, फेवराइट म्हणजे आवडता, या पद्धतीने होऊन जाईल। त्यानंतर पुढचा भाग आहे, परत एकदा हा प्रश्न आलेला आहे, पहा 2019 ला प्रश्न आला होता आणि याच्यातील जे अक्षर आहेत या अक्षरांच्या पासून पहा जर्नी अशा पद्धतीचा शब्द तयार होतो। मग जर्नीचं स्पेलिंग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। जर्नीचं स्पेलिंग होईल जे ओ यू आर एन ई वाय। जर्नी मध्ये जेचा जे चार नंबरला अक्षर आहे, तर ओ एक नंबरला आहे, यू हे पाच नंबरला आहे, आर दोन नंबरला, एन सहा, तर ई हे अक्षर तीन नंबरला दिसून येतं आणि वाय हे सात नंबरला। म्हणजे आपला जो पर्याय असणार आहे त्या पर्यायामध्ये या क्रमांकानं अंक असायला हवेत, 415 26 37 असा पर्याय आपल्याला तीन नंबरला दिसून येतो। जर्नी या प्रश्नाचे जे उत्तर आहे हे जर्नी म्हणजे प्रवास असा त्याचा जो पर्याय क्रमांक आहे तो दोन नंबर। यानंतर याच्यावरच आधारित पुन्हा एकदा 2020 साली हा रिपीट प्रश्न झालेला होता। शक्यतो जे बोर्डाचे जे पेपर असतात त्याच्यात एकच प्रश्न रिपीट होत नाही, प्रत्येक वेळी वेगवेगळा प्रश्न येत असतो, पण या वर्षी थोडीशी लॉटरी लागली म्हणूयात आपण, की झालेला जो भाग होता झालेला प्रश्न तो पुन्हा या ठिकाणी आलेला आहे आणि तीच अक्षरं या ठिकाणी आलेत, हा तोच शब्द तयार होतोय फेवराइट। पुढचा आपण पाहूयात अजून कसं यामध्ये येऊ शकतात, तर अक्षरांची जी बाह्य रचना आहे ती यामध्ये दिसून येते, या नमुन्याचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे हा त्यामधला म्हणजे त्यातील जर मार्क आपल्याला मिळवायचे असतील तर अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव होणं अपेक्षित आहे। या ठिकाणी पहा शब्द एक दिलेला आहे लॅडर, लॅडर म्हणजे शिडी, तर हा जो शब्द आहे तो कशा पद्धतीनं बसू शकतोय याची एक रचना आपल्याला पुढे दिसून येते आणि त्यानुसार इंग्लिश हा शब्द नेमकेपणानं कसा बसेल याच्यासाठी योग्य असणारी रचना आपल्याला निवडायची होती। आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा इंग्लिश साठी योग्य ठरतो। इंग्लिश या शब्दासाठी हा ही जी रचना आहे ही योग्य ठरते असे आपल्याला दिसून येते। यानंतर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत याचा जास्तीत जास्त सराव होणं अपेक्षित आहे। पाहूयात आपण इथे लक्ष देऊयात, पहा
सैम्पल क्वेश्चन आले, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ द थिंग यूज्ड इन विंटर सीजन, हिवाळा ऋतूत वापरल्या जाणाऱ्या वस्तूचे नाव तयार करण्यासाठी योग्य अक्षरांचा समूह निवडा. तर हिवाळा ऋतूमध्ये आपण काय वापरतो, स्वेटर वापरतो. स्वेटरसाठी योग्य अक्षर कोणती बसू शकतात यासाठी आपल्याला तो नेमकेपणाने शब्द कुठला आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न, जे प्रश्नांची रचना ही वेगवेगळी येऊ शकते. दुसरा भाग आहे मगासारखाच आपण जो पाहिला की अक्षरांची रचना बॉक्समध्ये केलेली दिसून येते. इगल हा जर शब्द असेल त्याची रचना दाखवल्या, मग त्या पद्धतीने पिंक हा शब्द कशा पद्धतीने येईल, तर त्याला योग्य ठरणारा जो रचना आहे हे आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दाखवलेले आहे. PINK हा शब्द या पद्धतीने लिहिला जातो म्हणून याची जी रचना आहे याची पर्याय उत्तर क्रमांक येते 3. याच्यावर आधारित स्वाध्याय आहे आपल्याकडे. हा स्वाध्यायाचा भाग पाहूयात. 1 ते 4 प्रश्न आहेत. फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर्स फॉर द कम्प्लिटिंग द मिनिंगफुल वर्ड फॉर द ब्लँक इन द फॉलोइंग वर्ड्स. खालील प्रश्नात अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी गळलेल्या जागी योग्य कॅपिटल अक्षर पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, पहिला अक्षर गळलेला आहे, OON दिलेला आहे, याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतात. NOON, नून, नून म्हणजे दुपार. MOON, मून, मून म्हणजे चंद्र. LOON, लून. आणि ROON, रोल. लोण आणि रोन हे काही अर्थपूर्ण शब्द होत नाहीत. नून आणि मून हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द होतात. त्यावेळी याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नून लिहिला असेल त्याचं पण बरोबर होईल, ज्या विद्यार्थ्यांना मून लिहिला असेल त्याचं देखील बरोबर होईल. म्हणजे कधी कधी बोर्डाच्या पेपरमध्ये देखील अशा पद्धतीचे पर्याय येऊ शकतात की ज्यामध्ये दोन्ही पण पर्याय लागू होतात. तो नंतरचा भाग आहे. मग ज्यावेळी असे दोन्ही पर्याय लागू होतात त्यावेळी आपण मग बोर्डाला आपण दोन्ही उत्तर ग्राह्य धरण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतो. अशा देखील चुका राहू शकतात पेपर सेटिंग मध्ये. दुसरा भाग, दुसरा प्रश्न पाहूयात. आता या ठिकाणी ROEE असा दिलेला आहे आणि पहिलं अक्षर शोधायचं होतं. PREE प्री अर्थपूर्ण शब्द होत नाही. SREE स्त्री अर्थपूर्ण शब्द होत नाही. TREE ट्री हा बाकी अर्थपूर्ण शब्द होतो. म्हणजेच याचं जर उत्तर आपण नेमकेपणाने शोधलं तर ते होईल ट्री, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर --ITE CITE साईट, KITE काईट, DITE डाईट, HITE हाईट. यातला जर अर्थपूर्ण शोधला तर आपल्या लक्षात येईल की तो काईट असा शब्द तयार होतो. त्यानंतर चौथा, पहिलाच पर्याय लागू पडेल, WOLF वुल्फ. पुढे पहा अजून कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. विस्फलित अक्षर दिली जातात आणि त्यावरून योग्य शब्द बनवायचा. आता खाली पर्यायामध्ये आपल्याला बघा हे प्रश्न सोडवत असताना एकूण आपल्याला 5 अक्षर दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5, LABKE. LABKC आणि याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. BLACK ब्लॅक हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. पर्याय क्रमांक 1. याशी विस्कळीत अक्षरांच्या वरून आपल्याला योग्य अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो. त्यानंतर YAD याच्यापासून DAY डे, पर्याय क्रमांक 3 हा तयार होईल. त्यानंतर ASRT याच्यापासून स्टार, STAR हा शब्द तयार होतो. पुढे CKDU याच्यापासून DUCK डक
डक म्हणजे बदक असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. अजून कोणत्या पद्धतीचे येऊ शकतात? तर गाळलेल्या जागी पर्यायातून योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. जसे की पहा, पहिला पर्याय घेऊया आपण प्रश्न क्रमांक 9 साठी, आर ए आय एन, आर ए आय एन, रेन. पहिलाच पर्याय या ठिकाणी लागू होतो, रेन. दुसरा पाहूयात आपण प्रश्न क्रमांक 10, बी आय. आपण जर नुसत्या अक्षरांच्याकडे जर लक्ष दिलं तर इथं लक्षात येतं की हे बिस्किट किंवा बिस्कुटचं स्पेलिंग आहे, आणि मग त्यानुसार याला योग्य ठरणारे जे अक्षर आहेत, बिस्कुट, बी आय एस सी यू आय टी, बिस्कुट. लक्षात घ्या, बिस्किट म्हणायचं नाही, हा बिस्कुट म्हणायचं. बिस्कुट हा आपल्याला त्याचा उच्चार इथं दिसून येतो, किंवा त्याच्याशी निगडीत असणारा पर्याय हा 3 नंबरला दिसून येतो. पुढे प्रश्न 11वा, एम डॅश एन डॅश एच, याला लागू पडणारा एम ओ एन टी एच, MONTH, मंथ. मंथ म्हणजे महिना, असा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. त्यानंतर पी एल, आता 2 अक्षर घ्यायची आहेत. पी एल, पहिला पर्याय घेऊया, पी एल ए एन टी, पी एल ए एन टी, प्लांट. प्लांट म्हणजे वनस्पती, हा पहिलाच पर्याय इथे लागू पडतो, म्हणून 12चं जे उत्तर असेल ते 1 येईल. याच्यावर आधारित अजून सरावाचा भाग आहे. वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. जर बॉलची रचना या पद्धतीने करता येत असेल तर कॅटची रचना कशी करावी लागेल? तर कॅटच्या रचनेसाठी योग्य ठरणारी आपल्याला तिथे उत्तर निवडायचं होतं. इथे जर आपण अक्षर पाहिले एक नंबरची रचना योग्य वाटते. पुढचा लॅम्प, लॅम्प साठीची रचना इथे दाखवली आहे, तर नेट साठीची योग्य रचना कोणती ही निवडा असे सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येऊ शकेल. अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा जर आपण सराव केला तर आपल्याला, तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत जे प्रश्न विचारले गेले याच्यावर हे ह्या पद्धतीचे दिसून येत आहे. एकतर ही रचना किंवा अर्थपूर्ण शब्द तयार करा, अशा 2 पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. पण अजून कुठल्या पद्धतीचे वेगळा येऊ शकतो याच्यामध्ये प्रश्न, ते पाहूयात. बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर ओ. दिलेल्यापैकी ओचा उच्चार वेगळा असणारा शब्द निवडायचा आहे. पहिला आहे COCK, कॉक, ह्याच्यात अ असा उच्चार झालाय. NOT, नॉट, अ असा उच्चार झालेला आहे. COME, कम, ओ असा उच्चार झालाय. आणि मोर, मोर असा ओ असा उच्चार झालेला. पर्याय याच्यात पण चुकलेले आहेत, त्यामुळे याची 2 उत्तरे येतील. पुढे पहा, याच्यावर आधारित दुसरा प्रश्न. सिलेक्ट द वर्ड बिगिन विथ द डिफरंट साउंड, वेगळ्या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता? वॉच, वॉल, रिस्ट आणि वेदर. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यूचा उच्चार हा व पद्धतीने दिसतोय, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये डब्ल्यूचा उच्चार हा री असा झालेला
दिसून येतोय, त्यामुळे हा बाजूला जाईल. याच्यावर आधारित असणारा जो सरावाचा भाग आहे तो इथे दाखवला आहे. बघा, चूज द अल्टरनेटिव्ह इज दॅट द लेटर सी इन नॉट प्रोनाउन्स ऍज क. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सीचा सी या अक्षराचा उच्चार क सारखा होत नाही? पर्याय क्रमांक एक केव, पर्याय क्रमांक दोन कॅरट, पर्याय क्रमांक तीन कॅच आणि पर्याय क्रमांक चार सेल. केव म्हणजे गुहा, कॅरट गाजर, कॅच पकडणे आणि सेल, सेलचे अर्थ वेगवेगळे होत असतात. होमोफोन्स जर आपण पाहिले तर त्यामध्ये सेलचा अर्थ हा वेगवेगळा होत जातो. ज्यावेळी आपण आता वर्गामध्ये तुमची चर्चा असते, आता बघा एखादा पेपर ज्यावेळी सोडवून जात सोडवत असता, त्यावेळी पेपर सोडवत असताना चारीच्या चारी जे पर्याय आहेत त्याच्यावरती देखील बारकाईनं म्हणजे लक्ष देणं हे देखील गरजेचं आहे. जसं मी आता डायरेक्ट उत्तराकडे गेलो नाही की यात शब्द वाचले केव, कॅरट, कॅच आणि सेल, मग यातला सेल हा बाजूला जातो असं मी म्हटलं नाही, तर त्या ठिकाणी मी काय केलं, प्रत्येक जो पर्याय आहे प्रत्येक पर्यायातील त्याचे शब्दाचे अर्थ आपण समजून घेतले. अशा पद्धतीने जर आपण काम करत गेलो तर आपल्याला प्रत्येक पर्याय आणि त्यातील वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी म्हणजे आपल्याला झालेल्या घटकाचा उजाळा देखील होऊन जातो. या घटकाची तयारी करत असताना आपल्याला शब्दांचे जे भांडार आहे आपलं ते समृद्ध असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळा शब्दसंग्रह, बाजारामध्ये वेगवेगळी पुस्तकं आलेली आहेत त्यातलं कोणतंही पुस्तक तुम्ही वापरू शकता, जास्तीत जास्त शब्दसंग्रह हे देखील याला गरजेचं आहे. आणि हा जो आपला शब्दसंग्रह आहे त्याचा सराव देखील खूप गरजेचा आहे. सराव करत असताना मला एक सांगावं असं वाटेल की तुम्हा विद्यार्थ्यांच्याकडं पाटी पेन्सिल असणं हे खूप गरजेचं आहे. पाटी पेन्सिल जर आपण आपल्याजवळ असेल तर निश्चितपणे जास्तीत जास्त सराव करू शकू. शक्यतो मित्र असं म्हणेल की पाटी पेन्सिलची जी सवय आहे ती अगदी आपलं उच्च शिक्षण होईपर्यंत देखील सोडू नका, कारण ती आपल्याला नेहमी उपयोगाची पडते. जास्तीत जास्त सराव आपण त्याच्यावर करू शकतो. त्यानंतर याच्यावर आधारित वेगवेगळे कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्याचा एखादा नमुना पाहूयात. बघा, प्रश्न 5 ते 8, रीड द वर्ड अँड फाइंड द वर्ड दॅट एंड विथ द डिफरंट लेटर. खालील शब्द वाचा आणि वेगळ्या अक्षराने शेवट होणारे शब्द शोधा. प्रश्न क्रमांक 5, कॅमल, लेटर, डॉल आणि ॲनिमल. कॅमल म्हणजे उंट, लेटर अक्षर, डॉल बाहुली आणि ॲनिमल प्राणी. याच्यात लेटर हा बाजूला जाईल. हा जर भाग तुम्ही पाहिलात म्हणजे या पद्धतीचा तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. सोपे सोपे भाग असतात आणि आपण जाता जाता म्हणजे यातले जे मार्क्स आहेत ते आपण सहज मिळवू शकतो, सहज मिळवू शकू. आणि अशा पद्धतीचे मार्क मिळवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय मी. पुढे पाहूयात, अजून देखील काही प्रश्न मी घेतलेले आहेत. पहा, फाइंड द वर्ड्स दॅट स्टार्ट विथ डिफरंट लेटर. वेगळ्या अक्षरानं सुरुवात किंवा उच्चारानं होणारा शब्द पहा. पहिला आहे स्मॉल, शाईन, काफ आणि सम. याच्यामध्ये वेगळ्या अक्षरानं चालू होणारा काफ तो बाजूला जाईल. स्मॉल म्हणजे लहान, शाईन चमकणे, काफ, काफ म्हणजे गाईचं पिल्लू आणि सम म्हणजे काही. प्रश्न क्रमांक 2, विच ऑफ द वर्ड कम्स थर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. हा, अशा पद्धतीचा अल्फाबेटिकलची ऑर्डर जी आहे याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न येतात. 2020 साली आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यावरती प्रश्न आलेला होता. तो वेगळा घटक आहे पण तो देखील यामध्ये समाविष्ट होतो.
बघा पर्याय आहे त्याचे इंडिया, ज्याची सुरुवात आय न झालेली आहे, ग्रेट ब्रिटन सुरुवात झालेली आहे जी न, रशिया सुरुवात आर न झालेली आहे, चायना सुरुवात झालेली आहे सी न. आपण जर या अक्षरांचा योग्य क्रम लावला तर तो पहिला येईल सी अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार, त्यानंतर येईल जी, त्यानंतर आय आणि सगळ्यात शेवटी आर. या प्रश्नाचा अर्थ नेमका काय बघा, विच ऑफ द वर्ड्स कम्स थर्ड, तीन नंबरला येणारा शब्द कोणता, तर तीन नंबरला येणारा शब्द आहे इंडिया आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे एक. तर असे हे प्रश्न आहेत. अजून कसा येऊ शकतो पहा, विच ऑफ द वर्ड गिवन बिलो डज नॉट बीइंग विथ ह साउंड, खालीपैकी कुठल्या शब्दाचा उच्चार ह सारखा होत नाही. बघा हा एच ए आर ई हिअर ह आला, एच ए आर ई हेअर, एच ओ यू आर आवर, आणि एच ए टी ई हेट. हिअर म्हणजे येथे, हेअर म्हणजे ससा, आवर म्हणजे तास, आणि हेट म्हणजे तिरस्कार करणे. यामध्ये आपल्याला तीन नंबरचा जो पर्याय आहे आवर, याच्यामध्ये यचा उच्चार हा अ सारखा झालेला दिसून येतो. आणि या अनुषंगाने असे काही अपवादात्मक शब्द असतात की त्यांची ज्यावेळी आपण आर्टिकल्स पाहतो, आर्टिकलचा देखील एक वेगळा सेपरेट भाग आहे, त्याच्यामध्ये अ अँड द ही आर्टिकल आपल्याला वापरावी लागतात या घटकाच्या अनुषंगानं. म्हणजे अशी देखील आपण तयारी करू शकतो शब्दांच्या नुसार किंवा पर्यायानुसार. पुढचा भाग पहा, प्रश्न क्रमांक चार, विच ऑफ द गिवन वर्ड, विच ऑफ द गिवन वर्ड वुड बी थर्ड, खालीपैकी कोणता शब्द हा तिसरा असेल इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली. आपण जर अल्फाबेटच्या क्रमाने जर हे लावले शब्द अँड, एट, अँड आणि आर्म, तर त्यातला तिसरा कोणता असेल बघा. आता या शब्दांच्या मध्ये सगळ्यांची सुरुवात ए न झालेली आहे, ए नंतरची मग पुढची अक्षर लक्षात घ्यावी लागतील आपल्याला. ए नंतरची अक्षर घ्यावी लागतील, ए एन टी, ए एन डी, ए टी आणि ए आर एम, यातला ए एन टी आणि ए एन डी हे ठरवावे लागतील. पहिला येईल ए एन डी, त्यानंतर ए एन टी, त्यानंतर ए आर एम, आणि सगळ्यात शेवटी येईल ए टी ई. असा जर क्रम लावला तर आपल्याला त्यातला विचारला तिसरा, तिसरा म्हणजेच ए आर एम, पर्याय क्रमांक येईल चार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वेगवेगळे अजून काही प्रश्न आहेत, वेळेअभावी मी सगळेच काही घेणार नाही. बारकाव्यातले जे आहेत वेगळेपणाने जे वाटतात तेवढेच आपण पाहूयात. अजून काय प्रश्न आला बघा, प्रश्न क्रमांक पाच मध्ये, विच ऑफ द गिवन वर्ड्स शुड बी बिगिन विथ कॅपिटल लेटर, खालीपैकी कुठला शब्द हा कॅपिटल लेटरनं सुरुवात होऊ शकेल. याच्यासाठी आपल्याला कॅपिटल लेटर्स जे आहेत त्यांचा नियम देखील माहिती असणं गरजेचं आहे. कॅपिटल लेटर हा आपण नेमके कुठं वापरू शकतो, तर इथले जे पर्याय जर आपण पाहिले कोल्हापूर, काफ, चिकू आणि झेरॉक्स, तर कोल्हापूर हे विशेष नाम आहे, बाकी सगळे सामान्य नाम आहेत, म्हणून कोल्हापूरची सुरुवात बाकी कॅपिटलनं होईल असं म्हणून पर्याय क्रमांक एक येऊ शकतो. पुढे पहा अजून काय येऊ शकतो कशा पद्धतीचा प्रश्न, फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिवन पिक्चर, दिलेल्या चित्रातील लपलेला अक्षर आपल्याला ओळखायचा,
पर्याय दिलेले आहेत वाय यू सी आणि एन. तर हा सीयूपी कप आहे आणि याच्यात कपाचा जो बाहेरचा कान आहे म्हणतो आपण त्याला, तर तो सी सारखा दिसतोय आपल्याला, म्हणून लपलेला पर्याय क्रमांक लिहायला 3 उत्तर सी. शेवटच्या अजून एक दोन प्रश्न पाहूयात. फाइंड द वर्ड दॅट हॅव्हिंग डिफरंट प्रोनाउन्सिएशन, वेगळा उच्चार असणारा शब्द शोधा. कॅट कॅप कॅमल सिनेमा. पहिल्या 3 सी मध्ये क्या असा उच्चार झालेला आहे, शेवटच्या मध्ये सी असा उच्चार झालेला. पर्याय क्रमांक 4 बाजूला जाईल. प्रश्न 9, दिलेल्या पर्यायामधून पुढील गटात नसलेली अक्षर शोधा. आता ही अल्फाबेट व्यवस्थित क्रमाने दिलेली आहे, याच्यासाठी आपल्याला अल्फाबेटचा क्रम देखील माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा क्रम आपण बुद्धिमत्तेमध्ये देखील वापरतो. पहा, गटात नसलेली अक्षरं शोधायची आहेत. STUPWXYZ म्हणजे यू नंतर काय पाहिजे, PW आणि एक्स नंतरचा वाय. पर्याय क्रमांक 4. अजून काय येऊ शकतात याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं, तर मगाशी सांगितल्या पद्धतीनं खालीपैकी कोणता शब्द हा कॅपिटल अक्षराने सुरुवात झालेला आहे. साधना, बस, गम आणि पुट. कुठला घेता येईल, तर आपल्याला साधना घेता येईल, कारण ते व्यक्तीचं नाव आहे. व्यक्तीचं नाव हे विशेष नाम असतं आणि त्यामुळे ते आपल्याला कॅपिटलनं लिहावं लागेल. जे वेगवेगळ्या जे घटक आहेत त्यानुसार आपल्याला पाहावे लागेल. आजचा आपला जो घटक आहे कॅपिटल लेटर्स असोसिएटिंग विथ द साउंड्स, जे त्यांचा शब्दांचा ध्वन्यार्थ पाहणं आणि त्यातील असणारा क्रम, विस्कळीत अक्षर, या पद्धतीनं आपण चर्चा केली. यामध्ये आपण मला अपेक्षा आहे की आपण सगळ्यांना ह्या मला जे काय सांगायचं होतं त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. बरेचसे यातले जे बारकावे असतील हे लक्षात आले असतील. आणि या पद्धतीने जर तुम्ही सराव केला तर निश्चितपणे तुम्हाला या घटकावरचे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळून जातील. शेवटी पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांना गुड लक देऊ इच्छितो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. मॅडम थांबूयात का आपण इथे? हो सर, थांबू. ओके, पुन्हा एकदा त्यांना मी आज आपल्याला श्री किशोर कासार सर यांनी लेटर ऑफ अल्फाबेट्स यामध्ये असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड अँड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग युवन अल्फाबेट्स याबाबत प्रश्नांचं वेगवेगळे प्रश्न कसे विचारले जातात, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी आपल्याला केलेलं आहे. जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद सर. आपण थांबू. त्याचप्रमाणे रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद सर्वांना.